शिरोळमधील दत्त पॉलिटेक्निकचा विद्यार्थी निहाल शफीक शेख या तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं त्याबद्दल त्याच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दरम्यान शेख विरोधात फिर्याद देणाऱ्या स्वानंद पाटीलवर काही समाजकंटकांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोळ बंदचं आवाहन केलं होतं या बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिरोळमधील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या निहाल शेख या तरुणानं आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मेसेज टाकला होता शिवाय पृथ्वीराज चौहान तानाजी मालुसरे महाराणा प्रताप राजा जयसिंग यांच्याबद्दलही आक्षेपार्ह लिखाण केलं होतं त्यामुळं महाविद्यालयातील अन्य मुलांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना जाब विचारत धारेवर धरलं होतं दरम्यान स्वानंद पाटील या तरुणानं शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी निहाल शेखला ताब्यात घेतलंय त्यानंतर शुक्रवारी रात्री फिर्यादी स्वानंद पाटीलवर काही अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला चढवला या हल्ल्यात स्वानंद जखमी झाला याबद्दलची माहिती कळताच हिंदुत्ववादी संघटनांनी आज शिरोळ बंदचं आवाहन केलं होतं त्याला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज दिवसभर शिरोळ तालुक्यातील बहुसंख्य दुकानं बंद राहिली तर कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आमच्या दैवतांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी शिरोळ तालुक्यात राज्य राखीव पोलीस दलासह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय